मार्च एप्रिल मे या तीन महिन्यात धूमधडाक्यात लग्नसोहळे लग्न सोहळे पार पडतात अशातच प्रियंका चोप्राची चुलत बहीण अभिनेत्री मीरा चोप्रा मंगळवारी जयपूरमध्ये रक्षित केजरीवाल यांच्यासोबत लग्न बंधनात अडकली आहे चाळीस वर्षीय मीराने जयपूर दिल्ली हायवेवरील बुएना विस्टा लक्झरी गार्डन स्पा रिसॉर्ट मध्ये सात फेरे घेतले चर्चा मात्र तिच्या लाल कलरच्या लेहंग्याची कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चाळीस वर्षीय अभिनेत्री मीराने तिचा दीर्घकाळचा प्रियकर आणि उद्योगपती रक्षित केजरीवाल यांच्यासोबत जयपूर दिल्ली हायवेवरील बुएना विस्टा लक्झरी गार्डन स्पा रिसॉर्टमध्ये सात फेरे घेतले या लग्नाला बॉलिवूड इंडस्ट्रीतील मीराच्या जवळचे अनेक मित्र उपस्थित होते ज्यात संदीप सिंग आनंद पंडित अर्जुन बाजवा आणि गौरव चोप्रा यांचा समावेश होता अनुष्का शर्माने जेव्हा लग्न केलं तेव्हा तिने पेस्टल कलरच्या लेंग्याचा ट्रेंड आणला आणि बॉलिवूडमधील रकुल प्रीत असो व किया अडवाणी मग ती आथिया शेट्टी असो व आलिया भट या सगळ्यांनीच हा ट्रेंड फॉलो केला मीरा चोप्रा ही परिणिती चोप्रा आणि प्रियंका चोप्रा या दोघींची चुलत बहीण आहे परिणितीने तिच्या लग्नात पेस्टल लेहेंगा निवडला असला तरीही मीराने मात्र प्रियंका चोप्राचा मार्ग अवलंबून लाल कलरचा लेहेंगा निवडला आणि परिधान देखील केला ज्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे काही काळापूर्वी दैनिक भास्करशी बोलताना मीरा लग्नाबाबत मनमोकळेपणाने बोलत होती ती म्हणाली होती की मला स्थिर जीवन हवे आहे मला असा जीवनसाथी हवा आहे जो नेहमी माझ्या सोबत असेल मी पंधरा वर्षापासून मुंबईत एकटी राहते याआधी मी माझे करिअर घडवण्यासाठी साऊथमध्ये राहत होते त्याआधी मी अमेरिकेत शिकत होते म्हणून मी एकटे खूप आयुष्य जगले आहे नक्कीच हा कुणाच्याही आयुष्यात एक नवीन टप्पा असतो असं मीरा चोप्रा म्हणाली आहे मीराने सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्याला एक आकर्षण कॅप्शन लिहिले आहे त्यात ती म्हणाली आहे की आता कायमचा आनंद मारामारी हशा अश्रू आणि आयुष्यभराच्या आठवणी प्रत्येक जन्मी तुझ्यासोबतच मीराच्या लग्नाच्या फोटोवर चाहत्यांनी कमेंट करून शुभेच्छा आणि अभिनंदन दिले आहे एका युजरने लिहिले आहे की कुणीतरी आहे ज्याने लग्नात योग्य लहंगा घातला आहे मीराच्या चाहत्यांसोबतच ह्या लेंग्याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या मॅक्स वुमन या प्लॅटफॉर्मला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका